पुढे कधीतरी असं वाटतं काय की काही लोकांचं असं म्हणणं आहे की जी आता हा गट बाहेर पडला राष्ट्रवादीचा यातून ही फूट नाही आहे. ते बरोबर जयंत पाटील पण म्हणतात फूट नाही, हे फूट नाही तसं नाही. तुम्ही मी तुम्हाला ते राज ठाकरे बोलतात हे तर काका पुंजांचं एकत्रितच आहे, ते लोकांना कळत नाही आहे असं माझा प्रश्न तो आहे. मी तरी कुठे म्हणतो फूट पडली आहे? मी म्हणतो ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचाच आहे, फक्त अध्यक्ष बदललेले आहेत आणि अजित पवार अध्यक्ष झालेले आहेत. मी तुझं कुठे दोन्ही अध्यक्ष कार्याध्यक्ष एकत्र येऊ शकतात, कार्याध्यक्ष एकच तेच आहेत. नाही नाही दोन्ही अध्यक्ष पुन्हा हे एकत्र येऊ शकतात का, मी ते विचारतो. पुन्हा पार्टी पुन्हा पक्ष एक येऊ शकतो का? मला तसं काय वाटत नाही. म्हणजे आता जे वेगळं झालेलं आहे ते असंच राहील, त्यांचे मतभेद आहे. हा, ते मतभेद मिटतील आता लवकर असं मला वाटत नाही. हे मतभेद मिटणार नाही म्हणजे दादा वेगळेच राहणार आणि ते वेगळेच राहणार. कारण की लोकांचं असं म्हणणं होतं की वळसे पाटलांसारखा माणूस, भुजबळांसारखा माणूस, प्रफुल्ल पटेलांसारखा माणूस कोणी कसं जाऊ शकतं यांच्याबरोबर. म्हणजे मी तुम्हाला एक बाईट दाखवत होतो बघा, म्हणूनच मी सांगितलं हा की साहेब हा रस्ता तुम्ही का दाखवलात. हा, आमच्या कुणाच्याच मनामध्ये नव्हतं असं, पण हे रस्ता वारंवार त्याच्यावर चर्चा करण्याचं काम तुम्ही का केलं हेच तर मी मागच्या शेवटच्या सभेमध्ये विचारलं. अरे तर तुम्ही दाखवला साहेब, म्हणून ही मंडळी सगळी गेले, गेलो आम्ही पण त्यांच्यावर. त्यामुळे आता तुमचे काही परतीचे मार्ग सगळे बंद, सगळ्यांच्या परतीचे मार्ग बंद. पवार साहेबांनी स्वतः सांगितले हा की आता जे गेलेत त्यांना दरवाजे बंद. पवार साहेबांनी सांगितले मग तर ठीक आहे. आता ही चर्चा खूप झाली कारण मी त्यात जास्त जास्त घुसणार नाही. आता मी आताच्या चर्चांवर येतो. माझं काय म्हणणं नाही, तुम्ही किती उजा आम्ही तयार. नाही नाही भुजबळांचं माहीत आहे ते लढाऊतीचे आहेत पहिल्यापासून, म्हणजे शिवसेनेतून त्या जिथे ज्यावेळेस तुमच्यावर हल्ला झाला होता मी तिथे त्या ठिकाणी होतो, त्या सी बंगल्यावर समोर. हा, त्याच्या तिथे मी ते बघितलं. तुम्हाला मी ज्यावेळेस तुम्ही मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री असतानाही मी तुम्हाला बघितलं. ज्यावेळेस बाळासाहेबांच्या फाईलवर तुम्ही सही केली होती त्यावेळेस मी होतो. मी तो पहिली बातमी मीच दिली होती की तुम्ही ती सही केली. त्यानंतर मुंबई बंद झाली होती तेही आम्ही बघितलेलं आहे. तर तेच भुजबळ आता पुन्हा त्याच जोशाने उभे राहिलेले आहेत पवारांसोबत त्यांची साथ सुटल्यानंतर. जोश म्हटल्यानंतर आता ते लोकांनी ठरवायचं आहे की जोश याच्यात आहे की नाही. आता मी काय सांगणार माझा जोश काय आहे तो, तर तुम्ही लोकांनी ठरवायचं. पवारांनी जेव्हा असं म्हटलं होतं की ज्यावेळेस भुजबळांचा मला फोन आला ज्यावेळेस हे सगळं झालं होतं शपथविधीचं त्यावेळेस तो किस्सा काय, म्हणजे नेमकं तुम्ही त्यांना फोन केला होता की मी जाऊन बघतो तिकडे काय करत आहेत आणि ते बोलले नंतर त्यांनी तिकडे शपथ घेतली. हे झालंय ना खरंय. साहेब म्हणतात ते खरं. अगोदर काय झालं की त्याच्या अगोदर षण्मुखानंद हॉलच्या सभेत अजितदादा म्हणाले होते की मला अध्यक्ष करा. बरोबर आहे काय? तर मग साहेबांनी काय ते 7 तारीख वगैरे ठरवली होती काय अध्यक्ष वगैरे, ते बघा बसा वगैरे काय ते ठरवा. तर मध्ये मग तुम्हाला सांगितलं की 7-8 लोकांची मीटिंग होऊन मग हे आता बस झालं चला जावे वगैरे वगैरे काय ते. मग आता त्या दिवशी ते ठरलं की त्या दिवशी सगळ्यांनी जमायचं. मग ते सगळे अजितदादांच्या घरी जमायला सुरुवात झाली. मी काय सकाळी काय गेलो नाही. मला पहिल्यांदा सुप्रियाताईंचा फोन आला तर मी त्यांच्याशी खोटं बोललो की मी इथे मुलांबरोबर इथे आलेलो आहे लोणावळ्याला, पाऊस खूप आहे. तर म्हणलं कशाला जमवलेत लोकांनी, अध्यक्ष जे आहेत ना ते ठरलं ना आपलं 7 तारखेला अध्यक्ष करायचं. म्हणजे सगळ्यांचा असा एक भ्रम झाला की सगळे आलेले आहेत अजितदादाला अध्यक्ष म्हणून जाहीर करण्यासाठी प्रांताध्यक्ष. ओ हा, तो भ्रम झाला ती तशा बातम्या आल्या. प्रांताध्यक्ष म्हणजे तुमच्या सगळ्यांचा, हा एकूण एक तुमच्या चॅनलवाल्यांचा. हेही सांगतो कुणाच माहिती पडलं ना की काय आहे, कुणालाही माहीत नव्हतं, फक्त आम्हाला माहिती होतं. एवढी सिक्रेसी राहिली ती पण कमालीची राहिली, कमालीची सिक्रेसी. एवढ्या पत्रकारांना मलाही आश्चर्य वाटतं त्या गोष्टी. एक 1.5 महिना चर्चा होऊन सुद्धा थोडं ठरून सुद्धा तुम्ही सांगताय की 1.5 महिन्यापासून चालू होते. हो, एवढी सिक्रेसी राहिली. आणि सिक्रेसी राहिल्यानंतर
तर सुप्रियाताई म्हणे म्हटलं मी जातो आता बघतो काय आहे आमचं चाललं ते. तर सुप्रियाताई बिचाऱ्या बोलल्या की नको नको तुम्ही नका येऊ काय होईल बोल. 5 मिनिटांमध्ये साहेबांचा फोन. आता त्यांना मी काय सांगणार जे सुप्रियाताईंना सांगितलं ते साहेबांना सांग की साहेब मी ते लोणावळ्यामध्ये आहे काय पण ते आता अध्यक्षपदाचं आहे ते आता नंतर आपण ठरवणार ते कशाला गोळा झालेल्या आहेत मी जाऊन बघतो. साहेब बोले बरं आता मी काय सांगू मी होतो घरीच होतो खरं मी खोटं बोललो स्पष्ट बोललो परंतु मी कसं सांगू शकतो की एक गोष्ट करायची ठरलेली आहे काय आणि त्याच्यावर परत एकदा उलटं सुलटं काही होऊ नये आणि स्मूथलं जे काही ठरलं ते यांचं होऊन जावं त्याच्यामुळे मी खरं सांगणं योग्यच नव्हतं ना. आणि मग मी साधारणपणे 11:30 पुढे गेलो तेव्हा ताई मला भेटल्या आणि त्या खाली त्या देवगिरीच्या पॅरेंटच्या अहो ते बघा विमल सर ते असं असं आहे ते आपल्याला अध्यक्षपदाचं ठरवलं ना. म्हणलं हो मग काय झालं मग आता कशाला जमवले तमूक तमूक मी पण म्हणालो काय नाही आणि मला नंतर ते गेल्या पुढे आणि परत त्यानं काय ते फोन मिळून आला काय झालं परत अहो ते म्हणतात की मग परत ते चर्चा झाली त्यांच्या मला अगोदर चर्चा आणि काही काही वेळेला जे त्याचे मागे पुढे होतात चुकतात काय ते वरती गेले चर्चा झाली त्यांची आणि ते परत खाले हो साहेब ते म्हणतात दोघं जण की ते बी जे पी सरकार जॉईन करायला लागले आणि ते म्हणतात की तुम्ही आलात तर सगळे आलात तर ठीक आहे नाहीतर तुमच्याशिवाय आम्ही जाणार म्हणून असं बोलतात. चला बरोबर माझ्याबरोबर ते दोघे जण तिकडे होते म्हणून काय झालं ते प्रफुल्ल पटेल बोलले हो मी बोललेलो आहोत त्यांना काय तर ठरलं त्यावेळेला पण त्याला असं वाटलं की ते संध्याकाळी 6 वाजता तो शपथविधी आहे बरोबर त्या विचारानं त्यावेळेला सुद्धा परत आणून त्याने तो 6 वेळ त्यांना धरला 6 वेळ नव्हताच ठरलेला हा कुणालाच कल्पना नाही त्याही गेल्या सगळं गडबड 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 सुरू झाली आणि अचानक सगळ्या गाडीतून बाहेर पडलो आम्ही आणि राजभवनला गेलो आणि तुम्ही सगळे जे आहे ते देवगिरीवर होते म्हणजे तुमचे चॅनल्स आणि नंतर एवढं सगळ्या गाड्या का गेल्या एका पाठोपाठ एका पाठोपाठ एक निघाल्या मग कोणीतरी तो आमच्या पाठीमा पाठपुरा म्हणजे पाठला केला असेल कळलो मी आम्ही तिकडे गेलो तेव्हा एक सरकारी इकडे चर्चा व्हायच्या तिकडे एक महिना तर निश्चितपणे एक ते 1.5 महिना मीटिंग झाल्या सगळ्या पण कसं शक्य आहे कसं शक्य पवारांना माहित नाही हे मला पडत नाही एवढे वर्ष आमचं वय जेवढा आहे त्याच्यापेक्षा जास्त पवारांचा राजकारणाचा अनुभव आहे त्यांची पार्टी फुटते त्यांना माहित नाही पडलं 1.5 महिने म्हणूनच अगोदर 10 होते मग 9 झाले मग 8 झाले शेवटी 7च लोक आले कोर कमिटी झाली मग अजिबात मग त्याच्यात सुरुवातीला असलेले जे आहेत अनिल देशमुख त्यांना सुद्धा मग ते पण दूर राहिले किंवा दूर ठेवण्यात आलं असे 1-2 आणखीन जे पहिल्या एकदा मला वाटतं जितेंद्र आव्हाडसुद्धा असतील ते पण राहिले बाजूला असं करत करत जो आहे तो एकदम 7 लोकांचा जो आहे ग्रुप झाला त्याच्यामुळे ती सिक्युरिटी ठेवणं शक्य झालं असं मला वाटतं. आता मला तुमच्याशी एवढं बोलल्यानंतर मला एक जाणवतं की तुम्ही बोलले की आता एवढे लोक जाणार होते 54 सह्या होत्या म्हणून मी गेलो 54 सह्या होत्या म्हणून मी गेलो. बी जे पीची विचारधारा वेगळी आहे छगन भुजबळांची विचारधारा वेगळी फुले शाहू आंबेडकर हा बरोबर विचारधारा फुले शाहू आंबेडकरांची महात्मा फुले समता परिषदेच्या माझ्या बैठका होणार ओबीसी साठी मी काम करणार आणि जे आम्हाला पटणार नाही त्याच्याविरुद्ध मी बोलणार. तुम्ही फक्त यासाठी गेले की तुमचे सगळे लोक गेले म्हणजे ही मजबुरी झाली की बा चला माझ्या बरोबर जे सगळे चालले मी चाललो माझी भली विचारधारा पटत नाही त्यांच्याशी एवढंच नाही की ज्यांच्या बरोबर मी राहिलो त्यांनी 5-7 वेळेला जे आहे मी तिथे एकटा लढत असताना तिकडे चर्चा करत होते प्रॉमिस करत होते असं कसं मी एवढे कडाडून प्राईम मिनिस्टरवर टीका करतो आणि तुम्ही तिकडे चर्चा करता तुम्हाला आता काय लढाई म्हणजे एक आपण तुम्हाला हे वाटतं की तुमचा निर्णय योग्य आहे माझा निर्णय योग्य आहे
आणि तुम्ही तुमची जी काही भूमिका आहे ती भाजपमध्ये असताना सोडणार नाही, भाजप बरोबर असताना तुम्ही तुमची विचारधारा सोडणार नाही. मी संभाजी भिडेंबद्दल बोललो, मी सरस्वतीच्या बद्दल माझं जे काय होतं किंवा आमचे जे आहेत देव जे आहेत फुले शाहू आंबेडकर छत्रपती आहेत गौरव पाटील आहेत हे आमचे शिक्षणाचे या देवता आहेत, या आमचे देव आहेत मी बोलतो. त्याच्यामुळे काही वेळेला बीजेपीचे लोक सुद्धा माझ्यावर रागवतात, असं काय करू मग. चालतं आता अनेक विचारधारेचे लोक जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला काही गोष्टी होतात. आता आम्ही नाही का म्हणजे आपल्या चव्हाण साहेब आता पवार साहेबांनी सांगितलं, आम्ही पवार साहेबांचा फोटो लावत होतो की गुरु पवार साहेब माझा फोटो काढून टाक. बरं आम्ही ऐकलं तरी नाही काढला पवार साहेब, मी आता कोर्टात जाईन. आणि अगोदर म्हटलं मनात मध्ये आम्ही अगोदर कोर्ट खूप आमच्या पाठीमागे आहे, एक कोर्ट ते कोर्ट आणखी कुठलं कोर्ट आता परत तरी मी म्हटलं हो साहेब की एखाद्याचा आदराने फोटो लावला तर कोर्टबाजी कशी होईल, का त्या कोर्ट त्या प्रतिमेचा अवमान केला तर कोर्टबाजी होईल. पण मग सगळे म्हणाले की नाही बा आता काय आता साहेब म्हणतात कोर्टबाजी तर जाऊ दे आता मग. आणि मग आम्ही त्यांना गुरु मानत होतो, मग आम्ही ठरवलं की पवार साहेब यांना गुरु मानत होते ते यशवंतराव चव्हाण जे ह्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि ज्यांनी ह्या राज्याच्या विकासाचा रोडमॅप घालून दिला. अतिशय ट्विट केला ना त्यांचा आरएसएसला विरोध होता, त्या विचारधारेबरोबर तुम्ही कसे गेले? आता मग असं आहे, मग पवार साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले पोलोच्या सरकारमध्ये हर्ष वडवानी उत्तमराव पाटील तेवढे कसे आले, आणि हा जो प्रश्न जो आहे हा ज्या वेळेला इंदिराजींच्या सरकारमध्ये तिकडे परत गेले चव्हाण साहेब त्यावेळेला एस एम जोशी साहेबांनी त्यांना विचारलं अरे यशवंतराव तुम्ही कसे गेलात, तर यशवंतरावांनी सांगितलं त्यावेळेला उत्तर दिलं मी माझ्यासाठी नाही गेलो मी माझ्या समाजासाठी गेलेलो आहे, हे त्यांचं उत्तर आहे. तसं आम्ही सुद्धा गेलो ह्या राज्याच्या लोकांची सेवा जे विकासाची कामं आमची आमची करायची असतील, शेतकऱ्यांची असतील, कष्टकऱ्यांची असतील, महिलांचे. काल सुद्धा आम्ही तो लेख लाडकी हा कार्यक्रम जो जाहीर झाला तर हे सगळं जर करून आम्ही गेलो त्याच्यासाठी, आम्ही सुद्धा समाजासाठी गेलो विकासासाठी गेलो. भुजबळ साहेब विकासासाठी मुद्दा होता तर अडीच वर्ष मवियाचंही सरकार होतं, दादाकडे फायनान्स मिनिस्ट्री होती त्यावेळेस विकास नाही झाला. त्यावेळेला आता दीड वर्षात कोणता विकास होणार आहे? त्यावेळेला दोन वर्ष तर करोनात गेली ना. कसे काय लवकर विसरता तुम्ही कोरोना वगैरे? नाही आता दीड वर्षात असा कोणता विकास होणार आहे की हो हो मला असं हो बघा ना आता पटापट पटापट निर्णय घ्यायला लागलो ना आम्ही पण. महिलांच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला, ओबीसींच्या घराच्या बाबतीमध्ये जे आहे 12,000 कोटी रुपये वर्षाला 3,000 12,000 कोटी काहीतरी 12 लाख घरं बांधायची आहेत, तो आम्ही हे करा म्हणजे घरं बांधण्याचा कार्यक्रम असेल तो आपण केला. मग शेतकऱ्यांना कांद्याचं अनुदान असेल त्याचं असेल हे सगळी कामं चालू आहेत ना जोरात. परत प्रत्येक आमदार जो आहे त्या आमदारामध्ये त्यांच्या रस्त्याची कामं असतात, पाण्याची शाळेचे हेल्थचे आरोग्याचे असतात, कितीतरी कामं असतात, सगळी कामं जी आहेत ती सुरू झाली. आपला शेवटचाच प्रश्न माझा म्हणजे दीड वर्षात तुम्हाला विकास करायचा आहे, शेवटचा प्रश्न माझा दीड वर्षात तुम्हाला विकास करायचा आहे म्हणून तुम्ही पवारांची 32 वर्षाची साथ सोडली. काय करणार, अजितदादांनी तर लहानपणापासूनची 60 वर्षाची साथ सोडली, माझी अर्धीच आहे. प्रफुल्ल पटेल त्याच्यापेक्षाही जुनी साथ आहे. प्रफुल्ल पटेलच्या वडिलांपासून पवार साहेबांबरोबर होते, तर त्याप्रमाणे म्हणजे तुमच्या दृष्टीने तो अपराध असेल तो कमीच आहे. खूप खूप धन्यवाद भुजबळ साहेब, तुम्ही खरोखर म्हणजे दिलखुलास. मी आजपर्यंत म्हणजे जेव्हापासून तुमच्या मुलाखती बघितल्या एवढ्या दिवसात तुम्ही एवढ्या दिलखुलास कधीच बोलले नाही. तुम्ही आले आणि इथे ते बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.